माळीण दुर्घटनेला 4 वर्ष पूर्ण होत आहेत. सध्या माळीणवासीय नवीन ठिकाणी पुनर्वसित केलेल्या गावात राहत आहेत. 4 वर्षानंतर काय आहे माळीण गावाची परिस्थिती पाहूयात. July 30, 2014 वेळ सकाळी 6:30 ची. धोधो पाऊस, ग्रामस्थ झोपेत आणि याच मुसळधार पावसामध्ये डोंगराचा एक भाग माळीण गावावर कोसळला आणि या मातीच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण गाव गाडलं गेलं. तब्बल 151 नागरिकांना या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला. माणसं गेली, घरं गेली, जनावरं गेली, फक्त उरली ती लाल ओसाड जमीन. गेल्या वर्षी सरकारच्या वतीनं इथं स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्या ठिकाणी 151 नागरिकांच्या प्रित्यर्थ वृक्षारोपण करून प्रत्येक झाडाला मृत व्यक्तीचं नाव देण्यात आलं. शासनातर्फे जे माळीणवासी आहे त्यांचा स्मृतिस्तंभ या ठिकाणी उभारलेला आलेला आहे. जे 151 जे मृत नागरिक आहेत त्यांची नावं या स्मृतिस्तंभावरती लिहिण्यात आलेली आहेत आणि त्यांच्या नावाच्या प्रित्यर्थ या ठिकाणी एक एक झाड लावलेलं आहे आणि त्या झाडाला या ठिकाणचे जे मृत आहेत त्यांची नावं देण्यात आलेली आहे. आंबडे येथील जागेवर नवीन माळीण गाव उभारण्यात आलं. आजही ती घटना आठवल्यावर ग्रामस्थांच्या डोळ्यातील पाणी थांबत नाही. या घटनेमध्ये घरात बायको गेली, आई गेली, मुलगा गेला, सून गेली, 2 नातू गेले आणि घरचं सगळंच गेलं म्हणजे घरात काही मिळालं नाही. जुन्या माळीण गावामध्ये काही कुटुंबांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नसल्यानं त्यांना अद्याप नवीन माळीण गावामध्ये घरं भेटली नाहीत. मला राहायला घर नाही आता सध्या. मी शेडमध्ये उद्या शेड उतरले मी कुठं राहणार? मी रस्त्यावर राहू शकते का? मी घर कशाने बांधू शकते? मी रोज मोल मंदिरला जाते, तेव्हा खाते, तेव्हा परचं शिक्षण करते. मला दुसरं काय नका, मला घराची अपेक्षा आहे. नवीन माळीण गावामध्ये शाळेची देखणी इमारत उभारली आहे. शाळेचा बाजूचा भराव वाहून गेल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी जागाच राहिली नाही. हा 4 वर्षांचा प्रवास पाहिला तर माळीणकर ग्रामस्थ नव्यानं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतायत. फक्त गरज आहे ती तुमच्या आमच्या प्रेमाची आणि प्रशासनानं लक्ष देण्याची. साईदीप ढोबळे, झी मीडिया, पुणे.